पहिली टोकन किती तारखेला? 1 जून ला. 1 जून ला टोकन. बोला 1 जून ला टोकन पद्धत केली 4x6 इंच. बर. 21 दिवसाला एक हे फोड आईसाठी फवारणी घेतली सोलो म्हणते. कोणती व्हरायटी? 726 आणि लागवड कशा पद्धतीची? 4x6 इंच. 4x6 इंच. आणि याला काय टोकन पद्धतीने? टोकन. हा, टोकन पद्धतीने लावून लागला. आणि ठिबक होत? ठिबक. त्यामुळे पाऊस यायच्या अगोदर अगोदरच लावून केली लागवड. उन्हाचं टेम्परेचर जास्त. विशेष म्हणजे तुम्ही याच्यात अद्रक पूर्ण पीक घेतलं? हा, अद्रक घेतलं. आंतरपीक घेतलं. चांगला प्रयोग आहे. मी पण बीड जिल्ह्यात आता बरेच खूप फिरलो फील्डवर. असा प्लॉट मी पहिल्यांदाच. आणि 9 किलो बियाणा लागतो एका एकरी. फक्त 9 किलो बियाणा. आणि आता याला साधारण 250 ते 300 शेंगा आहे एका झाडाला. 18-19 ते पलीकडचं शेत तुमचंच आहे? हा, हे पूर्ण शेत. ते तुम्ही पेरणी केलेली? नाही, लावून केलेली आहे. इथे पण लागवड? हा, इथं एक वळ लावली, तिथे 2 लावल्या. म्हणजे एका ह्याच्या सरीवर 2 वळी. अच्छा. गेल्या वर्षी केलं आम्ही. यावर्षी चांगला ऍव्हरेज मिळेल. त्याची हाईट किती झाली बघा ना, परत छातीला लागायला 4 फुटाची आहे. सगळे जी इतर सोयाबीनला जी आता रोग बुरशी येणार आहे, आता ही बुरशीच्या बाहेर गेली. बाहेर गेली. आणि कंपल्सरी 3 शेंगा धान्याच आहे. आणि विशेष म्हणजे हे सरीवरंबा पद्धत आहे. सरीवरंबा पद्धत आहे. हा त्याचा खरा बेनिफिट काय झाला आहे? सरीवरंबा पद्धत मध्ये हवा कमी बुरशी. खत पहिल्यांसुरू काही इतका दिला नाही. बरं. कारण ती उन्हाळा असल्यामुळं खत हेच केलं नाही. एक फक्त 1919 डोस ड्रिप ड्रिप मधून. हा, पण ती डोस जरा जास्त लागतात. अच्छा. दुसरं इकडचं एक नाव सांगा तुमचं. दुसरं धनंजय प्रतापराव देशमुख. अभिनंदन तुमचं.